विनंती करतो रमेश पाटील साहेब अटाळी आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जंगी तयारी केली जात असेल, उद्या शिवजयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थाटामाटामध्ये शिवजयंती नक्कीच उद्या दिवसामध्ये साजरा केली जाईल। आणि आज बघितलं आपण महाराजांचं पूजन देखील या स्पर्धेच्या माध्यमाने झालं, आणि उद्या शिवजयंती आहे आणि उद्या आणखीन काहीतरी आगळं वेगळं या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच इथं केलं जाईल। उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, प्रत्येकाचं स्वागत, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं। आणि आपण जावयात मॅचच्या दिशेने। दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत, जी टीम जिंकेल ती प्रवेश करेल सेमीफायनल मध्ये। पहिल्या षटकात बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अजय। सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही, हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही। जय भवानी, जय शिवाजी। या जावयात मॅचच्या दिशेने आपण पहिल्या षटकात बॉलिंग मार्कवरती बॉलर रेडी आणि पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, चार रन। थँक्यू डीजे। प्रवास खडतर दोन्ही टीमचा आहे, परंतु खडतर प्रवास दोन तुम्हाला हायवेला निघायचं आहे। दोन मोठ्या टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत, बॉलिंग मार्कवरती बॉलर रेडी। ओ, दुसरा फटका ऑन साइडला, जेलची शक्यता आणि पहिला विकेट गेलाय, बॅट्समन आउट, फलंदाज पहिल्या बॉलवरती निखिलने आधी राज्य गाजवलं, तर या बॉलवरती बघा क्विक रिप्ले दिला आणि बॅट्समॅनला मात्र आउट केलं। फर्स्ट इनिंग पहिले सत्र मैदानामध्ये सुरू आहे। नवीन फलंदाज अरबाज शेख जो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलाय। एक मोठी स्पर्धा, भरपूर मोठं आयोजन, जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप फोर मध्ये प्रवेश करेल, पक्षीस पात्र ठरेल जी टीम जिंकेल या मॅच मध्ये। ओ, यावेळेस बॉल हवेत, आणखीन एक विकेटचं पतन होऊ शकतं आणि इथे झेल ड्रॉप केलाय। सुखाचा श्वास अरबाज शेखने सोडलाय, कारण की अक्षय पाटीलने सोडलाय, कारण की ते झेल ड्रॉप झालाय। ओ, यावेळेस पुण्यात अपील केली बघा पंचांकडे, LBW ची स्ट्रॉंग अपील केली होती। एक धाव तर कम्प्लीट, दुसरा धावायचा इथे प्रयत्न होईल का, नकार दिला लेक बायची इथे, एक धाव येते असं मात्र पंच सांगतात। संख्या सहा या आकड्यावरती पोहोचली, षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला मार्गस्थ आहे। सहा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, दोन मोठ्या टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। ग्लोबल टेनिस क्रिकेट DTC माध्यमातून थेट प्रक्षेपण युट्यूब पर्यंत या स्पर्धेचं। ओ, यावेळेसचा चेंडू हवेत, आता झेलची शक्यता आणि इथे झेल पकडलाय, बॅट्समन आउट। काय सुरेख झेल पकडलाय बघा, हे वैशिष्ट्य असतं आपल्या ग्रामीण खेळाडूंचं, लवकर झेल त्यांच्याकडनं सुटत नाही आणि इथे मात्र हा चूक झेल इथे पकडला जातोय। अप्रतिम फिल्डिंग, धाव संख्या धाव फलकावरती आहे ती, म्हणजे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर सहा आकड्यावरती। षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये मार्गस्थ आहे आणि सहा धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। नवीन फलंदाज सचिन जाधव, लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने मात्र पटकावला आणि आपल्या टीमला मात्र ज्याने शेवटच्या टप्प्यापर्यंत विजय मिळवून दिला असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। ओ, यावेळेस संसायला घेतात पुण्याचा फिल्डर, तिथे आहे, धावची संधी बनेल का, तोपर्यंत एक रन कम्प्लीट झालाय, एकापेक्षा जास्त नसेल। पहिलं षटक मैदानामध्ये फिनिश झालंय, पहिल्या षटकानंतर टीमची टोटल धाव फलकावरती पोहोचली, ती म्हणजे सात धावा।
धाव संख्या 7 पहिल्या ओवर च्या नंतर टीमची टोटल आहे ती म्हणजे 7 आकड्यावरती। अजूनही 4 षटकांचा मैदानामध्ये खेळ बाकी आहे आणि बघायचं येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये टीमची काय रणनीती असेल, काय टीमची मैदानाच्या आतमध्ये कामगिरी असेल। पहिला दिवस स्पर्धेचा आणि उद्या देखील एकंदरीत 8 संघ स्पर्धेमध्ये असतील आणि उद्याचे लॉट देखील मी तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचवतो। आणि उद्या देखील लक्षात घ्या, पहिला सामना ठीक सुरू होईल तो म्हणजे 9 वाजता रायझिंग स्टार लोणार आणि गावदेवी वालचिन या दोन टीममध्ये पहिली मॅच असेल आणि दोन्ही संघांनी ठीक 8:30 इथे रिपोर्टिंग करायचं आहे आणि पहिली मॅच बरोबर 9 वाजता सुरू होणार आहे, याच्या पण नोंद घ्या। त्यानंतर नक्षत्र चौधरपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स नांदकर अशी मॅच असेल दुसरी आणि सर्व टीमने इथे मात्र वेळेवरती हजर राहायचं आहे। तिसरा सामना असेल जय हनुमान चौधरपाडा विपक्ष एकविरा सांगे आणि शेवटची मॅच असेल जयहिंद देवरुंग ए वर्सेस जयहिंद देवरुंग बी। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी होतो षटक क्रमांक मैदानामध्ये घेऊन दुसरा ओ यावेळेस सुरेख चेंडू आहे आता मात्र लाईन लेन टप्पा अतिशय अचूक। जेव्हा जेव्हा मात्र बॅट्समन भूपेश बॉल डॉट होतात बॅट्समन कडे तेव्हा बॅट्समनची अंपायर कडे एकच रिएक्शन असते की हा बॉल वाईड आहे का, परंतु मात्र पंच सांगतायत तिसऱ्या पंचाने ते रेफर केलंय। या जाव्यात आपण जायचंय लगेच अक्षय थेटे, तिसऱ्या पंचानं रेफर केलंय, गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय गोलंदाज जयेश। जयेश आमच्यापर्यंत अशी माहिती देखील आली की जयेश लेदर बॉल देखील चांगले खेळतात आणि हार्दिक पांड्यांच्या अगेन्स्ट देखील त्यांनी गोलंदाजी केली आहे। अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांच्या अगेन्स्ट त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे, परंतु लेदर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये भरपूर फरक आहे। जी तुम्हाला ग्रीप बॉलिंग करण्यासाठी लेदर बॉलला भेटते त्याच्यापेक्षा थोडीशी कमी ग्रीप मित्र म्हणजे तुम्हाला बॉलला भेटत असेल, हे बॉल फेकणं थोडंसं देखील अवघड असतं जर तुम्ही यॉर्कर प्रॉपर फेकताय, स्विंग वगैरे चेंडू होतात, परंतु जे लेदर बॉलमध्ये बॉल प्रॉपर टप्पे पडतात थोडंसं येते कुठेतरी पाठीमागे टप्पे पडत असतील गोलंदाज जयेश। बघायचं जयेश ची काय कामगिरी असेल या मॅचमध्ये, कशी तो गोलंदाजी करेल त्याच्यावरती आक्षेप घेतलाय। जर आक्षेपाच्या कचऱ्यामध्ये गोलंदाज सापडला तर 3 धावांची पेनल्टी असेल टीमला आणि बॉलर या स्पर्धेमध्ये पुन्हा बॉलिंग करू शकणार नाहीये। ओ सुरेख चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, बरोबर व्हाईटच्या पट्टीवरती खेळवत आहेत बॅट्समनला आणि हा लगातारचा मात्र 3रा डॉट चेंडू फेकला जयेशने। काय गोलंदाजी, सुरेख हुकमी बॉलर आहे, मुख्य गोलंदाज आहे टीम 28 आणि सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते। स्ट्राईक वरती बॅट्समन आहे तो म्हणजे अरबाज शेख। ओ यावेळेस बॉल उडवलाय समोर फिल्डर आणि इथे प्रयत्न बेमिसाल केले होते परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार। होता बघा अशीच फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल, तडाकेबाजी अशीच करावी लागेल जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर। दोन्ही टीमने प्रचंड मेहनत केली आहे, मेहनतीची परागासना केली आहे आणि इथून परत घरी जायला कोणालाच आवडणार नाहीये। ओ यावेळेस बॅटची वरची कडा, फिल्डर आहेत तिथे पाठीमागे, खूप चांगली फिल्डिंग, शॉर्ट फाईन लेगला आणि इथे या बॉलवरती फक्त 1 रन कम्प्लीट। एकेका धावेने संघाची टोटल पुढे सरकते, आतापर्यंत टीम पोहोचली ती म्हणजे 14, धावसंख्या 14, षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ आहे ते म्हणजे दुसरं गोलंदाज जयेश, स्कोर आहे 14। राईट हॅम ओवर द विकेट, बॉलिंग मार्क वरती बॉल रेडी। ओ यावेळेस फिल्डर आहेत तिथे, पुन्हा इथे चांगली फिल्डिंग, फक्त आणि फक्त एकच धाव टीमला मिळेल। ओव्हर नंबर 2 फिनिश, षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या सांगतेनंतर, पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे ती म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर 15, 2 ओव्हरच्या नंतर धावसंख्या 15, 12.50 सरासरीने धावगती ठेवावी लागेल, परंतु ते थोडस संघ बॅकफुटला आहे, 7.50 सरासरीने मात्र प्रति ओव्हरच्या पाठीमागे तब्बल 15 धावा इथे बनवलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमने। 2 ओव्हरच्या पाठीमागे तब्बल 15 धावा, अजूनही 3 ओव्हरच्या मैदानामध्ये खेळ बाकी आहे। बघायचं येणाऱ्या 3 षटकांमध्ये टीम कशाप्रकारे कमबॅक करणार आहे, कशाप्रकारे टीमची रणनीती असेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये।
षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉलिंग मार्क वरती बॉल रेडी झालाय शैलेश तिसऱ्या षटकात त्याला फास्ट खेळा मित्रांनो विनंती असेल दोन मोठ्या टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत दोन मोठे संघ एकमेकांच्या समोर उतरलेले आहेत या मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागेल बॉलिंग मार्क वरती बॉल रेडी ओव्हर नंबर 3 शैलेश रेडी होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट ओ यावेळेस ऑन साइडला मोठा प्रहार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बॉल बाहेर जातोय षटकार काय सुरेख फटका होता बघा पॉवर प्ले फिनिश झाल्याने पॉवर प्लेच्या नंतर धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली आहे तब्बल 21 या आकड्यावरती असंच धावसंख्याचा मात्र वेग वाढवावा लागेल जी पहिली 2 ओव्हरच्या पाठीमागे तुम्ही पहिल्या दुसऱ्या घेरमध्ये बॅटिंग करत होता आता मात्र तुम्हाला तिसऱ्या घेरमध्ये चौथ्या घेरमध्ये बॅटिंग करावी लागेल बॉल द्या विनंती असेल मॅच बॉल येतोय दोन्ही टीमची जर्सी देखील थोडेसे समसमान आहेत त्यामुळे दोन्ही टीमचे खेळाडू थोडेसे ओळखण्यामध्ये प्रेक्षकांचे देखील फक्त नंबर नाहीयेत टीम 18 खेळाडूंच्या पाठीमागे नंबर नाहीयेत टी शर्टच्या पाठीमागे आणि सापे टीमच्या खेळाडूंच्या जर्सीच्या पाठीमागे आपल्याला नंबर्स पाहायला मिळतात परंतु समसमान जर्सी आहेत इतकं कोणी निरखून लक्ष देत नसतं स्कोर मात्र पोहोचलाय तो म्हणजे एकंदरीत 21 आकड्यावरती ओव्हर नंबर 3 मैदानामध्ये सुरू आहे गोलंदाज शैलेश स्ट्राईकला बॅट्समन सरकलाय तो म्हणजे सचिन त्याच्या बॅटमन आपण एक उद्दुम षटकार बघितलेला आहे राईट मोर द विकेट पुढचा बॉल ओ यावेळेस सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये जोपर्यंत डिस्टन्स कव्हर करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा अवधी होता एस नो करत करत 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात गुडनिंग बिटवीन द विकेट डेकेर जुरी धाव्याने माझा संघ पुढे सरकतोय 23 या आकड्यावरती आपल्याला धाव फलक पाहायला मिळतोय धावसंख्या 23 संध्याकाळचं 17 आहे दोन्ही टीम मध्ये बिग फाईट मॅच सुरू आहे जो संघ जिंकणार तो या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार पंतांच्या डाव्या बाजूने बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी होतोय एडम ओव्हर द विकेट हो यावेळेस बॅटची बाहेरची काढा बॉल तिथे बघायचंय काय होईल फील्ड केलाय तोपर्यंत पुण्याचा 1 रन लक्षात घ्या जी टीम या दोन्ही संघांमध्ये जिंकेल त्या संघाला शनिवारी यायचंय पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी आपण याची नोंद घ्यायची आहे कारण की असोसिएशनच्या व्यतिरिक्त जे 16 संघ आहेत त्या 18 2 पोलमध्येच एक सेमीफायनल होईल आणि 16 जे असोसिएशनचे संघ आहेत त्या 18 पोलमध्ये एक सेमीफायनल होईल याची आपण नोंद घ्यायची आहे जो संघ आज जिंकेल त्यांनी शनिवारी ठीक 4 वाजता ते रिपोर्टिंग करायचे याची आपण नोंद घ्या बॉलिंग मार्क वरती बॉल रेडी ओव्हर द विकेट ओ सुरेख फटका घुटना टेक तमाशा देख बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार चेंडू उडाला भूर डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार काय फटका होता बघा फटक्यातली धाकता चपळता आणि गुडघे टेकून मात्र फटका ऑन साईडला खेळला फलंदाज अरबाज शेखने पुढचा बॉल ओव्हर द विकेट इथे यावेळेस लाईन पावी लागेल लाईन लेन ठप्पा अतिशय अचूक अरबाजने हा तिसरा बॉल असा सोडलाय आतापर्यंत आणि तिसरा बॉल डॉटच गेलाय अरबाज थोड्यासा प्रश्नात पडलाय आता मला वाटतं याच्या पुढचा वाईट असेल तरी देखील अरबाज तो बॉल मारेल कारण की 3 बॉल तो सोडायला गेलाय आणि तिन्ही बॉल देखील डॉट आहेत स्कोर मात्र 27-28 धावसंख्या 30 षटक क्रमांक 3 गोलंदाज शैलेशचा मार्गस्थ आहे आणि टीमची टोटल मात्र 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते
बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी, पंचांच्या डाव्या बाजूने ओवर द विकेट काढून स्ट्राइक वरती बॅट्समन असेल तो म्हणजे अरबाज शेख. ओवर द विकेट, पुढचा बॉल. ओ यस, ती उद्वास्त गेली. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. मात्र जो अभिमान आहे तो मला तसं वाटतं कुठेतरी कमी होतो, त्यामुळे तुम्ही नक्कीच मिरवणूक काढा, तुम्ही नक्कीच शिवजयंती साजरी करा, परंतु या सर्व गोष्टींकडे नक्की तुम्ही लक्ष द्या अशी विनंती असेल. त्याचबरोबरीने उद्या शिवजयंती आहे, प्रत्येक शिवभक्ताला एकच विनंती असेल, तुम्ही शिवजयंती साजरा करा. त्याचबरोबरीने फक्त शिवजयंती पुरते महाराजांची आठवण काढू नका, तर संपूर्ण वर्षभर मनामध्ये आपल्या महाराजांची श्रद्धा ठेवा आणि महाराजांच्या विचारांनी सर आपण सर्वांनी चालायला हवं असं मला वाटतं. महाराजांच्या काळांमध्ये स्त्रियांची इज्जत केली जात होती, स्त्रियांचा स्वाभिमान अभिमान केला जात होता, तुम्ही सर्व तेच करा आणि त्याचबरोबरीने उद्या शिवजयंती साजरी करा, झेंडे लावा, मिरवणूक काढा. परंतु मला तसं वाटतं जे आपण मिरवणुकीमध्ये रॅलीमध्ये जे पेट्रोल वाया घालवतो त्याच पेट्रोलने आपण गोरगरिबांना काहीतरी जेवण असेल, मदत असेल ते आपण देऊ शकतो आणि ही शिवजयंती आपण अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करू, सार्वजनिक कार्यक्रम ठेवून साजरे करू अशीच आम्ही अपेक्षा करतो. आणि ते झेंडे असतील ते मात्र आपण सर्वांनी सेफ ठेवा अशीच विनंती करतो. आणि त्याचबरोबरीने उद्या एक वाढदिवस आहे, नक्कीच प्रसन्न जितेंद्र गोंधळी या चिमुकल्याचा उद्या वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने गगनभरी भरपूर शुभेच्छा. जितेंद्र गोंधळी यांचे सुपुत्र आहेत प्रसन्न जितेंद्र गोंधळी आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील. तुला उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी आम्ही प्रार्थना करतो. हे आयुष्य तुला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यमयी जावो हीच मात्र आम्ही आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. या धावत मात्रेने आपण बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रेडी आहे तो म्हणजे जयेश आणि धावसंख्या धावफलकावरती पोहोचली ती म्हणजे 37. 37 धावफलकावरती उद्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये उत्सव साजरा केला जाईल. महाराजांची जयंती आहे उद्या, यावेळेस नो बॉल, नो प्लस 4, या 5 धावा मिळाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाच धावा टीमला मिळाल्यात बोनसच्या स्वरूपामध्ये. पुण्याचा बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी, ओवर द विकेट, फ्री हिटचा बॉल ऑन साइडला, प्रॉपर गॅप मध्ये खेळतायत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. आणखीन एक खणखणीत चौकार. बॉलिंग मार्क वरती बॉल रेडी, डावतीने पंचांच्या. ओ यावेळी समोर खेळत आहेत फिल्डर, तिथे आहेत टांगा पलटी घोडे फरार चौकार. बाजी बघा, फलंदाज मैदानामध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय, धावांचा पाऊस पाडतोय बॅट्समन आतिश. आतिशने केली आतिशबाजी, क्या बात है, अप्रतिम बॅटिंग. आणि स्कोर पोहोचलाय तो म्हणजे
50 50 कंप्लीट सांगिक 50 झाला कंप्लीट ओवर द विकेट. ओ यावेळेस ऑन साईडला पुण्याचा खेळतात गॅप शॉट सिलेक्शन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे बॉलने जादू दाखवली फिल्डरला आणि बाउंड्री लाईनच्या बॉल बाहेर जाईल 4 धावांसाठी चौकार. का क्रिकेट तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ आहे. एक सुंदर उदाहरण आतिशने पेश केलंय. 3 बॉल तो खेळलाय, 3 बॉल मध्ये 3 चौकार आणि 1 नो बॉल वरती चौकार. टोटल 4 चौकार 4 बॉल मध्ये त्याचे बॅटमन आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम बॅटिंग, उत्कृष्ट फलंदाजी, उच्च दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि सर सर्व फटके ग्राउंड शॉट मारले त्यामुळे फटक्यावरची नजर काय प्रॉपर आहे आतिशची ते आपल्याला पाहायला मिळते. ओवर द विकेट आउटफील्ड अतिशय चांगली आहे या मैदानाची. यावेळेस पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह खेळत आहेत फिल्डर आहेत. पुन्हा एकदा मिस फील्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. या षटकात तब्बल 28 धावा खर्च केल्या गोलंदाज जयेशने आणि श्रेय जाईल संपूर्णपणे आतिशला, कारण की 5 चौकार त्याने त्याच्या बॅटमध्ये दाखवलेत. आणि आतिश जेव्हा बॅटिंगला येईल सर त्यांनी 1 चौकार लगवला तर आणखीन एक विक्रम आहे अमनी लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये होईल. 6 बॉल 6 चौकारांचा अंकित दळवीने केला होता बाबगावच्या मैदानामध्ये 6 बॉल 6 षटकारांचा. तदनंतर मोरेश सुधरने केला 6 बॉल 6 चौकारांचा विक्रम. आणि बघायचं इथं पुन्हा एकदा या मैदानामध्ये आपल्याला तो विक्रम पाहायला मिळेल का. निश्चितच दोन्ही संघाचं जर अनालिसिस केलं तर दोन्ही संघ तिसऱ्यांदा एकमेकाशी या ठिकाणी भिडता आहेत. किरवली येथील झालेल्या स्पर्धेमध्ये आईगावदेवी सापे संघ विजयी झालेला होता तर नांदकरच्या मैदानावरती झालेल्या सामन्यामध्ये अटळी संघ हा विजयी झालेला होता. अशा पद्धतीने दोन्ही संघ एक एक विजय साकारलेला आहे. की ज्या प्रकारे आपण सिरीज खेळतो एक 3 मॅचची सिरीज असते, 3 मॅच मधून जर 2 संघ जिंकला तर तो सिरीज जिंकतो, तशीच काय ते स्थिती आहे. आता एक मॅच जो जिंकेल तो सिरीज जिंकेली असं हे चित्र असेल. ओवर द विकेट बॉलिंग मार्क वरती बॉल रेडी. ओहो यावेळेस क्लासिकल फटका, कॉपी बुक स्टाईल ब्रँडेड फटका षटका. डीजे धावसंख्या 64 आकड्यावरती पोहोचली आहे. आता धावसंख्या कुठून मैदानामध्ये काढल्या जात आहेत, मोठमोठे फटके. आतिश लास्ट ओव्हर सुरू आहे मैदानामध्ये आणि टीमची टोटल मात्र 64. प्रेम आलेत या शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती बॅट्समन आहे तो म्हणजे सचिन. 5 बॉल मध्ये 20 धावा वैयक्तिक कुठल्या आहेत. एका बाजूला फलंदाज आतिशने वैयक्तिक 23 धावा कुठल्या, एका बाजूला सचिन जाधवने. ओवर द विकेट. ओ यावेळेस आणखी नाही देखणार स्ट्रोक. हा बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. या अगोदर मिड विकेट, यावेळेस स्क्वेअर लेग आणि मिळतील 6 धावा. आणि टोटल टीमची टोटल आहे ती म्हणजे 70. काय सुरेख फटकेबाजी होते बघा. हवेचा ओक देखील त्याच दिशेने आहे आणि मोठमोठे फटक्यांची मात्र इथे आतिशबाजी सर होते. काय बोलाल सर बॅटिंग बद्दल, जशी फलंदाजी होते सचिन आणि आतिशची त्याबद्दल. निश्चितच जसे चेंडू येतात त्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केलेली आहे आणि म्हणूनच वेगानं धावा मिळत आहेत. अतिशय सुरेख सुंदर फलंदाजी, टायमिंग आपण प्रॉपर पाहतोय आणि ताकद जोड दिली जाते आणि त्या जोरावरती उत्तुंग फटकेबाजी पाहायला मिळते. नक्की ज्या चेंडूचा आपण विचार केला तर बॉल बरोबर थोडासा शॉर्ट ऑफ लाईन फेकला होता, ऑफ स्टंप वरती गेले होते आणि बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल फेकून दिला फलंदाज सचिनने. एवढं काय सचिनची. आता प्रेमच्या मनामध्ये एकच क्वेश्चन चिन्ह निर्माण झालं की बॉल टाकू तर टाकू कुठे, कुठेही टाकला तरी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातोय. आणि इथे
ऑन साइडला खेळतात आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राइक मात्र अतिशय रोटेट होते आणि या बॉल वरती अतिशय चौकार लगवला तर एक नवीन विक्रम इथे प्रस्थापित होईल. सहा बॉल सात चौकारांचा बघायचा तो विक्रम आणि तो देखील पॉवर प्लेच्या संपल्याच्या नंतर होईल. कारण की पॉवर प्ले ओव्हर मध्ये सहा बॉल चौकार मारणं थोडंसं सोपं असतं कारण की दोन क्षेत्र तिसऱ्या गेअरच्या बाहेर असतात. परंतु आता पाच फिल्डर बाहेर असताना देखील पाच चौकार त्याच्या बॅटमन आपण बघितलेत नाही. षटकारच मारणार मी. मला माझ्या टीमचा विचार करायचा आहे आणि ह्या सहा धावा. सत्याहत्तर धावा या स्पर्धेमध्ये ब्याऐंशी धावांचा उच्चांक आहे. टीम जेएमसीसी तिसगावचा बघायचंय तो विक्रम इथे मोडीत काढेल का. गावदेवी स्पोर्ट्स सापे पुण्याच्या बॉलिंग मार्क वरती गोल नजर रेडी ओव्हर द विकेट. हो यावेळेस टॅप केले बॉलला अंडरआर्म बॉक्स स्टाईलने. एक रन कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि इथे दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. अति निश्चित शुभम आपण जर ही लढत पाहिली तर कल्याण ग्रामीण आणि पडघा ग्रामीण या दोन मातब्बर संघाच्या दरम्यान आहे. दोन्ही संघ एकमेकांशी झुंजलेले आहेत. एक एक विजय त्यांच्या नावावरती कोरला गेलाय. या ठिकाणी जो विजय प्राप्त करेल किमान एक चषकाचा मानकरी होणार आहे. नक्कीच नक्कीच. ट्रॉफी कुठे जाईल, पडघ्याला जाईल की कल्याणला जाईल अजून कोणालाच माहित नाहीये. परंतु जसे इथे या पाच ओव्हर फिनिश होईल, सेकंड इनिंग सुरू होईल, दोन ते तीन षटक फिनिश होतील, त्यानंतर थोडंफार आपल्याला समजेल की ट्रॉफी कुठे जाईल. परंतु एक ट्रॉफी कुठे जाणार ते आम्हाला देखील माहित नाहीये. फास्ट खेळा मित्रांनो, स्पीडअप करा कारण की लक्षात घ्या अजून एक इनिंग बाकी आहे. साडेपाच वाजलेत त्यामुळे विनंती करतो की आपण थोडंसं फास्ट खेळा. बॉलिंग मार्क वरती प्रेम रेडी झालाय पंचांच्या डाव्या बाजूने. स्ट्राईक वरती बॅट्समन सरकलाय तो म्हणजे. ओ सुरेख चेंडू आता अपील केली होती परंतु सेफ आहेत बॅट्समन क्रीज वरती आणि इथे षटक संपलीत. पहिली पाच आणि पाच ओव्हर नंतर टीमची टोटल धावफलकावरती पोहोचली ती म्हणजे 78. 78 धावा आणि 79 धावांचं टीम समोर टार्गेट सेट केलं गेलंय. विनंती आहे टीम सापे आपण लगेच फिल्डिंग लावा मित्रांनो कारण की अजूनही पाच ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंधाराचं साम्राज्य थोडंफार मैदानाच्या बाजूला पसरत चाललंय त्यामुळे विनंती करतो की आपण थोडस फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. 79 धावांचं एक मोठं डोंगर उभं केलंय आणि ही इमारत रचण्यामध्ये या इमारतीचे आर्किटेक्चर होते ते म्हणजे फलंदाज आतिश आणि सचिन. त्या दोघांनी मात्र जबरदस्त तडाखेबाज फटकेबाजी करत आपल्या टीमला मात्र इथपर्यंत पोहोचवले. 79 धावांचं टीम समोर टार्गेट आहे. मी तेच थांबतो आणि आजचा दिवस इथे मात्र ज्या आम्हाला साथ दिली आमचे गणेश सर आहेत, तदनंतर आमचे गुणलेखक संकेत दळवे असतील, अंकित दळवे असतील, तदनंतर संपूर्ण डीटीसीची लाईव्ह टीम, आमचे पंच बाळा इकारे सर, राजकुमार पाटील सर आणि बाळा माने सर या तिन्ही पंचांचे आम्ही आभार व्यक्त करतो आजच्या दिवसामध्ये. तदनंतर संपूर्ण आमचे आयोजन कमिटी गावदेवी स्पोर्ट्स नांदकर सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आजचा दिवस माझा शेवटचा टर्न होता आणि मी इथेच विश्रांती घेतो. उद्या पुन्हा तुम्हाला भेटणार आहोत उद्या दिवसामध्ये. परंतु अजून एक इनिंग बाकी आहे. ट्रॉफी कुठे जाणार, अटाईत जाणार की एका बाजूला संघ आहे सापे कुठे जाणार हे अजूनही सस्पेन्स आहे. आणि सस्पेन्स उघडण्यासाठी जाऊयात आपण सेकंड इनिंग मध्ये. आमचे सहकारी समालोचक त्यांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये ऐकलात. गणेश गायकवाड सरांकडे जाऊयात आपण या खेळाच्या दुसऱ्या इनिंग मध्ये. धन्यवाद. धन्यवाद शुभम. निश्चितच उद्याचा दिवस शिवजयंतीचा आहे. तेला वाचून किंमत काय समईच्या वातीला, तेला वाचून किंमत काय समईच्या वातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, धारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला, छत्रपती शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. अतिशय सुरेख रीतीनं या ठिकाणी शिवजयंतीचा सोहळा आपण अनुभवणार आहोत. क्रिकेटचा हा सोहळा, क्रिकेटची पंढरी आपण अनुभवतो आहोत. सुंदर अशा स्पर्धेला आपण सामोरे जात आहोत. नक्कीच दोन ओळी याही महत्वाच्या आहेत. दोन ओळी कायम याद ठेवा, दोन ओळी कायम याद ठेवा. शिवाजी महाराजांनी भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरू नका, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरू नका.
उद्या अवघ्या जगामध्ये शिवरायांचा गुणगौरव आपण अनुभवणार आहोत, परंतु या ठिकाणी क्रिकेटचा गुणगौरव करतो आहोत, गुणगौरव करत आहोत कल्पेश स्मृती चषक 2021 चा अतिशय मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा। आज सापेस संघाने ज्या पद्धतीने कामगिरी केली, अभिमानास्पद कामगिरी केली, 78 धावांचं डोंगर उभारलं। सुदाम थेटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांना विनंती करतो आपण मंचावरती विराजमान व्हायचंय। कल्पेश स्मृती चषक 2021 सुदामजी थेटे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। खूप सुरेख सुंदर स्पर्धेला आपण सामोरे जात आहोत, मातब्बर संघ एकमेकाला भिडलेले आहेत, 79 धावांचं लक्ष आणि जय वर्षादेव 48 संघ सामोरा जातोय। पहिला चेंडू सचिनचा पॉवर प्ले षटक, सुरेख फटका चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे, त्या ठिकाणी निखिल पाटील सज्ज आहे। एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू आपल्या हातामध्ये घेतोय, एका धावरती समाधान मानावं लागतंय फलंदाज अजयला। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज विनायक, जो मागील सामन्यामध्ये नायक होता, नक्कीच विनायकने 22 धावांची खेळी केली होती, त्याच पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल। दर्जेदार अशा पद्धतीच्या खेळाचा नमुना प्रदर्शित करत दोन्ही संघ आजच्या दिवसाच्या या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले, त्यातील विजेता संघ किमान एका चषकाचा मानकरी ठरणार आहे, त्यामुळे अतिशय महत्वाची अशी ही मोरेश्वर सुतार यांना विनंती करतोय। आपण त्वरित समालोचन कक्षासमोर यायचंय। डावखुरा फलंदाज विनायक सामोरा जाईल सचिनच्या गोलंदाजीला। या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत आई गावदेवी सापे संघासाठी, रोहिदास सुतार असतील, त्याचप्रमाणे गोरखनाथ सुतार असतील, शिवाजी वडवळकर यांच्याकडनं। दरम्यान पुढचा चेंडू सुरेख सुंदर चेंडू, ज्या पद्धतीने चेंडूची पेरणी करत गोल्डन क्षेत्रामध्ये चेंडूची पेरणी केली, चांगल्या पद्धतीनं हा चेंडू टाकला होता, उमगला होता विनायकला, एक निर्धाव चेंडू आपला पाहायला मिळतोय। सापेगावचे कार्यसम्राट सरपंच सन्मानी अनिलजी पाटील साहेब यांच्याकडनं या स्पर्धेच्या आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत सापे संघाला, धन्यवाद। दरम्यान पुढचा चेंडू सचिनचा, एक स्लोवर चेंडू फिरकावून दिला जातोय, चेंडू जातोय गगनाला भेदणारा एक उत्तुंग षटकार लॉंग ऑनच्या क्षेत्रात पाहिला जातोय। निश्चितच षटकाच्या जोरावरती 7 धावा विनायक, यापूर्वीचा चेंडू निर्धाव पाहिला होता, पलटवार देतोय। 7 धावा धावफलकावरती विजयाचं लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर 16 सरासरी त्यांना राखावी लागणार आहे। अतिशय सुरेख रीतीने विष्णू पाटील या ठिकाणी थोडेसे आपण पाहतोय, निश्चितच मगाशी खूपच उत्साहित झाले होते, ज्यापर्यंत सामना जिंकला होता JMCC विरुद्ध मानाचा तो सामना होता। आज तमाम क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेली आहेत साऱ्या खेळाडूंनी। दरम्यान सचिनचा पुढचा चेंडू समोर जाईल तो विनायक, सुंदर चेंडू, सुंदर ड्राईव्ह चेंडू जाईल निश्चितच सीमारेषा पार लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, दर्शनीय षटकार पाहायला मिळतोय। ईट का जवाब पत्थर से देते हुए विनायक, आम्ही हाराकिरी पत्करणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना सोडणार नाही, दाखवून देतोय आम्ही सुद्धा परिश्रम घेतलेले आहेत, आम्ही सुद्धा कष्ट घेतलेले आहेत आणि त्याच दिशेने मार्गक्रमण करतो आहोत। निश्चितपणे शिवरायांचे आम्ही मावळे आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहणं हे आमचं कर्तव्य आहे। दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक सुंदर देखणा प्रहार, या षटकात 3 षटकार पाहायला मिळत आहेत, काय वार आणि पलटवार डीजे। निश्चितच 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले, एक एक एकेरी धाव पाहायला मिळाली, एक चेंडू निर्धाव, काय पलटवार दिलेला आहे। जय वर्षादेव 48 संघ दाखवून देतोय, हम भी कुछ कम नहीं, ईट का जबाब पत्थर से देते हुए 16 सरासरी पाहिजे, 19 सरासरी जोडली जाते, सामना रंगतदार होणार, आकर्षक होणार, हवेच्या विरुद्ध दिशेनं खेळला जातोय, तरी सुद्धा उत्तुंग षटकार पाहायला मिळत आहेत। जो गोलंदाज आतापर्यंत यशस्वी होता, पहिला षटक यशस्वी हाताळत होता, त्या सचिनवरती ज्या पद्धतीनं प्रहार झालाय, अप्रतिम प्रहार। आता मात्र आपण सिली मिडॉनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय, बघा एक रणनीती आखण्यात येते, विनायक मागील सामन्याचा हा हिरो होता, मानकरी होता, ते का हे दाखवून दिले त्याने, नाही मला वाटतं एसट्यांच्या लगत या ठिकाणी एसटी रक्षक उभा राहिलेला आहे।
दरम्यान सचिन का पुढचा चेंडू सांभाळा जाईल तो विनायक। आणखी एक दर्शनीय फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, दर्शनीय षटकार। विनायक ने जोडले आणि 25 धावा धाव पलकावधी, खेळ त्वरित सुरू करायचा आहे। मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळतोय। सापे संघाच्या पहिल्याच आघाडीच्या गोलंदाजावरती ज्या प्रहार झालेला आहे, निश्चितच या प्रहारानं काय घडतंय अस्तव्यस्त गडी करून टाकलेली आहे। 25 धावा धाव पलकावधी झळकल्या गेल्या, विजयाचं लक्ष 79 धावाचं आहे, म्हणजे अजून 54 धावा जोडाव्या लागतील। चार षटकामध्ये जी सरासरी 16 होती ती झटकन खाली येते, ती सरासरी 13.50 वरती येऊन ठेपलेली आहे। आणि हे तर खेळाचं वैशिष्ट्य आहे, खेळामध्ये वार आणि पलटवार आपल्याला पाहायला मिळतात। खेळ आणि जीवन यांचा एक नक्कीच मेळ आहे। आपल्याला खेळाच्या माध्यमातून जीवनाचे धडे मिळत असतात। शेवटच्या क्षणापर्यंत हरागिरी पत्करायची नाही, जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतोय। निश्चितच पाणी आपली वाट शोधत असतो, त्या पद्धतीनं प्रत्येक जण या ठिकाणी पाहतोय आपण, वाट शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि वाट शोधण्याचा प्रयत्न करतोय। सापे संघ वाट शोधण्याचा प्रयत्न करतोय, जय वर्षादेव आटाळी संघ। तर निखिल पाटील यांचा पुढचा चेंडू, दुसरं षटक, ते तर्रार मारा देखणा प्रहार, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डीप क्षेत्रात, आणखी एक खणखणे छटकार। तर थर्ड एम्पायर अक्षय थेटे यांनी मैदानात प्रवेश करायचा आहे। निश्चित ज्या पद्धतीनं ही गोलंदाजी झालेली आहे, स्लॉटमध्ये येतोय चेंडू फलंदाज अजयच्या आणि भिरकावून दिला त्याला लॉंग ऑनच्या डीप क्षेत्राकडे, षटकार जोडला गेला। त्या जोरावरती 31 धावा धाव पलकावरती विजयासाठी आपण पाहतोय। आता मात्र 48 धावांची गरज आहे, चेंडू शेष 23, समीकरण बदललंय। चांगल्या पद्धतीनं फलंदाजी पाहायला मिळते, आटाळी संघानं दाखवून दिलं जर तुम्ही इथे वार करू शकता तर आम्ही पलटवार करण्यासाठी सज्ज आहोत, आणि हे जर दाखवतोय विनायक आणि अजय। दरम्यान पुढचा चेंडू निखिलचा सामोरा जाईल, अजय सुरेख चेंडू, तेज तर्रार मारा, जागते राहूचा आदेश देणारा हा चेंडू। तर अशाच प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील सापे संघाच्या गोलंदाजांना। मात्र आक्रमक जो पवित्रा घेतलेला आहे तो पवित्रा नक्कीच या ठिकाणी टिकवावा लागणार आहे जय वर्षादेव आटाळी संघाला। दरम्यान निखिलचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो अजय, पुढे सरसावत एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला। थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते। एकेरी धाव जोडली गेली, 32 धावा धाव पलकावरती जोडल्या गेल्यात, अजूनही 47 धावा जोडायच्या आहेत। चेंडू अजूनही शेष जर आपण पाहिले तर 21, निश्चितच 32 धावा 47 धावांचं अजूनही समीकरण शेष आहे। आणि हवा मात्र वेगाने वाहते, याचा किती लाभ फलंदाज घेत आहेत ही सुद्धा बाब महत्वाची असतील। मात्र डावखुरा फलंदाज विनायक, जो मागील सामन्यामध्ये मानकरी होता, हिरो होता, या ठिकाणी मैदानावरती ठाण मांडू नये। सलग 4 षटकार त्याने जोडलेले आहेत, आणखी 2 जर षटकार सलग मारले तर 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा भीमपराक्रम करणारा तो फलंदाज ठरू शकतोय। विनायक सज्ज आहे, सामोरा जाईल निखिलच्या माऱ्याला, ते तर्रार मारा करणारा निखिल पाटील हा गोलंदाज। सुरेख चेंडू, तेवढा सुंदर फटका, चेंडू जातो एक षटकावरच्या क्षेत्रात, एक खणखणीत दणदणीत चौकार। वाह, वार आणि पलटवार, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध, महाभारत आपण अनुभवतो आहोत। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जणू काही या ठिकाणी युद्धाचा हा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हे युद्ध आहे चेंडू फळीचं। निश्चितच दरम्यान पुढचा चेंडू, एक आणखी एक दणदणीत प्रहार, चेंडू मिडविकेटच्या क्षेत्राकडे जातोय। एक धाव मिळेल, एक धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकतायत। 37, अजूनही विजयासाठी 42 धावांची गरज आहे।
काही चेंडू शेष आहेत निश्चितच ज्या पद्धतीने फलंदाजी झाली अजय आणि विनायक यांच्याकडनं जय बोरशादेव अट्टाळीस संघ दाखवून देतोय हंबिकूची कम नाही हा महासंग्राम हे महाभारत आणि इतिहास रचण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत दरम्यान पुढचा चेंडू निखिलचा सुरेक चेंडू चेंडूला या ठिकाणी दिशा देण्याचं काम करतोय थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जाते दोन धावा लिहिल्या पूर्ण आणि दोन धावीच्या जोरावरती धाव बलकावरती धावा झळकत आहेत 39 विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय उर्वरित ती होता आई गावदी सापे संघानं शेवटच्या चेंडूवरती 5 धावांची गरज होती आणि षटकार मारला विजय साकारला सचिन जाधवनं पहिल्या षटकात 2 गडी बाद केले होते आणि त्या जोरात तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता त्याच पद्धतीची कामगिरी दोन्ही संघ दर्जेदार पद्धतीने करतायत आतिश पाटील गोलंदाजी सज्ज असेल 18 चेंडू 40 धावांची गरज विष्णू पाटील या ठिकाणी आपल्या संघाला प्रोत्साहित करतायत अमोल जाधव या स्पर्धेचे करते धरते आहेत एका बाजूला मयूर दळवी यांना सुद्धा पाहतोय एका बाजूला आपण पाहतोय अक्षय थेटे यांना क्रिकेटचा भरपूर अनुभव त्यांच्या जवळ आहे आणि त्याच जोरावर एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आपण स्पर्धा पाहतो आहोत ही स्पर्धा आहे अभिमानाची स्पर्धा आहे स्वाभिमानाची स्पर्धा आहे गर्वाची आणि या पर्वाचं निश्चितच नानकर गावाला अभिमान असेल असं सुंदर पर्व या ठिकाणी रचलं जातंय 4 दिवसांची ही स्पर्धा आहे 4 दिवसामध्ये क्रिकेटची पंढरी सजणार आहे 4 दिवसामध्ये हा कुंभमेळा इथे पार पाडला जाणार आहे आणि कुंभमेळ्याला भेट देण्यासाठी पहिल्याच दिवशी तमाम दर्शक रसिक प्रेक्षक पाहतोय आपण पुढचा चेंडू आतिचा निश्चितच सुंदर देखणा प्रहार चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात निश्चितच एका टप्प्याच्या साह्यानं दणदणीत खणखणीत चौक यांचं आगमन झालेलं आहे पोलीस पाटील चौधरपडा तर त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचंय पुष्कर भंडारी आपण मंचावर यायचंय 43 धावा धावबलकावरती 46 धावा अजूनही जोडायच्या आहेत चेंडू शेष आहेत 36 हवे आहेत माफ करा अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं क्रिकेटचं प्रात्यक्षिक क्रिकेटचं हे महायुद्ध महासंग्राम रंगलेलं आहे मैदानावरती हवा अतिशय वेगानं वाहते आहे आणि धावा सुद्धा वेगानं वाहता आहेत आणि त्यात जोरावरती 43 धावा धावपलकावरती दरम्यान पुढचा चेंडू आपटी दिली चेंडूला मात्र चेंडूला ओळखू शकला नाही नक्कीच दिशा चांगली रीतीने दिलेली चेंडू जातोय सीमा रेषा पार आणखी एक खणखणीत सणसणीत चौका विनायक चौकारात रूपांतर करतोय 47 धावा धावपलकावरती झळकल्या जाते अजूनही 32 धावांची गरज आहे चेंडू शेष असतील 16 निश्चितच या ठिकाणी पूर्णपणे पलटवार पाहायला मिळाला जय बोरशादेव अटाळी संघाकडनं सामना कोण जिंकेल महत्वाचा नाहीये मात्र दोन्ही संघांनी तमाम क्रिकेट दर्शकांची मनं जिंकलेली आहेत दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू ते तर्रार मारा ऑपिंग किटच्या थोडासा बाजूला उजव्या एसटीच्या रोखानं वेगानं केलेला मारा निर्धाव चेंडू 15 चेंडू शेष आणि धावांची गरज 32 कारण धावपलकावरती धावा झळकलेल्या आहेत 47 दरम्यान पुढचा चेंडू आतिश पाटील यांचा विनायकसाठी बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्राकडे सीमारेषेकडे जातो आहे आणि निश्चितच एक दर्शनीय चौकार पाहायला मिळतोय एक्कावन्न इथून विजयाचं अंतर 28 धावा दूर आहेत
मगाशी धावा जोड़ा होता अधिक याठिकाणी मात्र सरासरी 12 ची आलेली आहे। 14 चेंडू आणि 28 धावा, एका चेंडूवर दोन धावाची सरासरी, काय फलंदाजी झालेली आहे विनायक कडनं, अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश करतोय विध्वंसक विस्फोटक आणि शांत डोक्याने संयमी फलंदाजी विनायक आणि जयेश यांच्याकडनं, एकही फलंदाज बाद झालेला नाहीये। दर्शनीय फटका, चेंडू जाईल सीमारेषा, अगदी लगत झेल टिपला जातो, विनायकला विश्वास बसत नाही तो कसा बाद झाला। अंबूत परततोय, नक्की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूया विनायकचं। या मैदानावर सुद्धा त्याला मानवंदना दिली जाते। बघा प्रेक्षक किती आमचे चाहते आहेत, किती दर्दी आहेत, ज्या गर्दीने आलेले आहेत त्यात भरपूर दर्दी आम्हाला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद तमाम प्रेक्षकांना, खूप सुरेख अशा पद्धतीने आपण क्रिकेटला पाठिंबा देत आहात, खरे दर्दी चाहते आहात आपण, आणि जिथे चाहते असतात जिथे दर्दी असतात तिथंच खरी रंगत असते। ती मैफिल रंगलेली आहे क्रिकेटची, हे महायुद्ध रंगलेलं आहे क्रिकेटचं। 13 चेंडू 28 धावांचं समीकरण, मंदाबाई शिकलेली होती की नव्हती, आडाणी होती की नव्हती, हा यक्ष प्रश्न आहे, पण सापे संघाच्या खेळाडूंनी जाणून घेतलं झेल टिपला पाहिजे, ते शिकले मात्र। दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक चेंडू हवेत जातोय, निखिल पाटील चेंडू खाली येतोय आणि रिले कॅच धरतीला दान होते, नक्कीच चुकी घडली या ठिकाणी निखिल कडनं, मगाशी जी काही चुकी केली होती या ठिकाणी मात्र चुकी घडली। दोन धावा मिळतायत आणि दोन धावीच्या जोरावरती धाव बलकावरती धावा झळकतायत। 53-12 चेंडू 26 धावा, बघा इथं बीपी जर चेक केला तर छातीची धडधड किती वाढलेली आहे विष्णू पाटील सरांची, ते पण पाहायला मिळते, त्याचप्रमाणे किती छातीची धडधड वाढलेली आहे पंकज पाटील यांची, ते पण लक्षात येते। पंकजचा चेहरा आता हसतोय मात्र चिंताग्रस्त आहे, मगापासून त्याच्या एऱ्या झऱ्या मी मोजलेल्या आहेत, जवळजवळ 56 फेऱ्या त्यांनी समोर मारलेल्या आहेत। पंकज पाटील तणाव, या मॅच मध्ये प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रेशरला जो सहजपणे स्वीकारतो, प्रेशरला जो सामोरा जातो तो नक्कीच तळपत असतो। या ठिकाणी तळपत होता विनायक, मात्र विनायकची खेळी संपुष्टात आणली गेली। हे चौथं षटक असेल अतिशय निर्णायक असेल दोन्ही संघांच्या बाजूने, कारण निखिल पाटीलच्या गोलंदाजीवर मगाशी वार झाला होता विनायकच्या रूपानं, या ठिकाणी आता काय घडतंय हे पाहणं फार रंजक ठरणार आहे। तर निखिल पाटील सज्ज असेल गोलंदाजी, तर सामोरा जाईल फलंदाज सागर, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अजय, अशा पद्धतीने सागर सामोरा जाईल निखिल पाटीलच्या गोलंदाजीला, क्षेत्रक्षणाची मर्यादा हटलेली आहे। दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख टाकलेला चेंडू आणि तेवढा सुंदर फटका, चेंडू मात्र वाडी शिलॉंगच्या क्षेत्रामध्ये, दोन धावा लिलया पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत, धावबलकावरती धावा झळकतायत। 55 समीकरण, 11 चेंडू आणि येऊन ठेपलेला आहे 25 धावेंवरती, 24 धावेंवरती, अकरा चेंडू 24 धावांचं समीकरण। तर तिसऱ्या पंचाने मैदानात प्रवेश करायचा आहे, अक्षय टेटे प्लीज मैदानात जायचं आपण, अक्षय टेटे निश्चितच 11 चेंडू 24 धावांची गरज आहे, अतिशय महत्वाचं समीकरण। निखिल पाटील गोलंदाजी सज्ज सामोरा जाईल तो सागर, पुढचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी, तेवढा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक चेंडू आडेपर्यंत दोन धावा या लिलया पूर्ण होत आहेत, दोन दोन धावेनं धावफलक पुढे मार्गक्रमण करतोय, धावफलकावरती धावा झळकतायत। 57
विजयासाठी आपण जर पाहिलं तर अजूनही 22 धावींची गरज आहे. चेंडू शेष असतील 10, 10 चेंडू 22 धावा समीकरण आपण पाहतोय. विजयाचं दोलक कोणाच्या बाजूने जाईल, ज्या संघाच्या बाजूने विजयावरती शिक्का मोर्त होईल तो किमान एका कपाचा एका चषकाचा मानकरी होणार आहे. आणि त्यामुळं ही जी लढत आहे ती जिंकू किंवा मरू अशा पद्धतीची आपल्या पाहायला मिळते. ते तर्रार मारा, वेगवान मारा, टॉस केला, चेंडूला उसळी प्राप्त केली. चांगल्या पद्धतीनं हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. सुंदर चेंडूची हाताळणी केली. निखिल पाटील या ठिकाणी पलटवार देतोय. आता मात्र सागरला सुद्धा पलटवार देण्याची वेळ आलेली आहे. पाहूया चेंडू फळीचं हे महायुद्ध महासंग्राम. दरम्यान पुढचा चेंडू निखिल पाटील यांचा. कुठेतरी धाव घेताना चुकी घडलेली निखिल पाटील यांची, पुन्हा मार्गक्रमण करावं लागेल. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज, माफ करा 9 चेंडू, 9 चेंडू 22 धावांचं समीकरण. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस, चेंडू फिरकावून दिला गेलेला, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. फुलटॉस चेंडू स्वतःच्या पायावरती, कुराड मारून घेणारा चेंडू. निखिल पाटीलकडनं अपेक्षा नव्हती अशा पद्धतीने चेंडूची पेरणी झाली, मात्र सागरनं दाखवून दिलं. काय फलंदाजी करतोय सागर, दर्जेदार असे फलंदाज आहेत अटाळी संघाकडे, दर्जेदार गोलंदाज पाहिले. थोडीशी गोलंदाजी या सामन्यामध्ये निष्प्रभ ठरली, मात्र सुरेख त्यांनी गोलंदाजी केली होती. दरम्यान पुढचा चेंडू निखिल पाटील यांचा, समोर जाईल सागर. पुढे गेलाय, नो बॉल, पुढे गेला होता गोलंदाज, कुठेतरी पुढे गेलेला आणि स्वाभाविकपणे या ठिकाणी चुकी घडलेली आहे. नो बॉल, 8 चेंडू आणि 15 धावा फ्री हिटचा हा फटका. हा मात्र निर्णय घातकी ठरलेला आहे, आत्मघातकी ठरलेला आहे निखिल पाटील यांचा. आता मात्र समीकरण बदलतं, फ्री हिटची संधी आहे आणि ही तर विशेष बाब आहे. तुमच्या बुद्धिचातुर्याची ओळख द्यायची असते, पण ती अचूकता सुद्धा साधायची असते. ज्याला अचूकता साधता येते, ज्याला टायमिंग साधता येते, त्याला यश मिळतो. तर दरम्यान निखिल पाटील, ते तर्रार मारा, चेंडू हवेत गेलेला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, अक्षय सुतार आणि झेल टिपतोय, मात्र फ्री हिटचा हा चेंडू होता. बघा काय फरक पडतो फ्री हिटच्या चेंडूवरती, हे अनुभवायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, 2 धावेच्या जोरावरती 10 पलकावरती 10 झळकल्या गेल्यात. सहासष्ट धावा, दरम्यान 7 चेंडू 13 धावांची गरज. समीकरण निश्चितच आपण जर पाहिलं तर थोडस सोपं झालं, कारण मगाशी नो बॉल मिळाला, एक धाव अतिरिक्त बाल झाली, या चेंडू 2 धावा बाल झाल्या, फलंदाज बाद होता होता वाचला. किती नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात. 7 चेंडू 13 धावांचं समीकरण, सामोरं जाईल सागर. पुढचा चेंडू तेज तर्रार मारा, निश्चितच एकेरी धाव पूर्ण केली गेली. अशा पद्धतीने लेग बायच्या रूपात ही एक धाव मिळते. पंच बाळा माने यांचा इशारा येतोय. 67 धावा 6 चेंडू 12 धावा या विजयासाठी उभारल्या जातील. मात्र दोन्ही संघाची धावसंख्या जर समसमान झाली तर सुपर ओव्हर असेल, कारण आमणे लोणार असोसिएशनचा हा नियम आहे. निश्चितच अमोल जाधव, त्याचप्रमाणे जयरामजी दळवी साहेब, त्याचप्रमाणे विलास जाधव, या ठिकाणी आमचे सन्माननीय पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय की गावदेवी नानकर संघांनी जी काही मेहनत घेतली होती ती खऱ्या अर्थानं रंगत आणली. पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीनं खेळ झालेला आहे, साऱ्या संघाने जो खेळ केलेला आहे, परिश्रम आणि कष्ट जेवढे घेतले असतील ते सुद्धा आपले इथे पूर्णपणे वसूल केलेले आहेत साऱ्या संघांनी. अमोल जाधव यांनी 4 दिवसाची स्पर्धा ठेवलेली आहे. पुढे ते विचार करत असतील की या पुढे मी फॉर्मॅट बनवेन, पूर्ण आठवड्याचा 7 दिवसाची स्पर्धा बनवेन.
आणि डे नाईटच्या स्वरूपामध्ये सुद्धा स्पर्धा अनुभवायला मिळू शकते. अक्षय थेटे मैदानातून बाहेर जातात, मात्र अक्षय पाटील हातामध्ये चेंडू घेत आहेत. 6 चेंडू 12 धावांचं समीकरण. विष्णू पाटील, पंकज पाटील यांना पाहतोय आपण. जरा बीपी चेक करावा लागेल दोघांचाही. जय बोर्षादेव. आटाळी संघाचे तमाम पाठीराखे, त्याचप्रमाणे सापे संघाचे पाठीराखे या ठिकाणी आहेत. सापेगावचे कार्यसम्राट सरपंच अनिल पाटील साहेब यांच्याकडनं वारंवार शुभेच्छा येत आहेत. दुर्योधन गारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत. दरम्यान अक्षय पाटील गोलंदाजी करेल, सामोरा जाईल तो सागर. छोटासा रनअप आहेचा या ठिकाणी अक्षय पाटील यांचा. चांगली गोलंदाजी करतोय, मात्र धावा फार माफक आहेत. 12 धावांचं संरक्षण करायचंय. नक्कीच चांगला चेंडू आणि तेवढा चांगला फटका. चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना चुकी घडली, चुकीला माफी नाही. महत्वाच्या क्षणी निखिल कडनं चुकी घडते. ज्या चेंडूवरती एक धाव होती त्या चेंडूवरती 4 धावा दिल्या जात आहेत. या पर चौका दे चेंडू 8 धावांचं समीकरण. समीकरण सोप्प होताना पाहायला मिळते. दरम्यान अक्षय पाटील यांचा पुढचा चेंडू थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर, चेंडू पंचांचा इशारा वाईट. 5 चेंडू 7 धावांचं समीकरण. मानसिक दबाव, दबाव पाहायला मिळतोय. अक्षय पाटील यांच्या चेंडूवरती जो काय चौकार गेला, कुठेतरी या ठिकाणी या दबावाला झेलावं लागेल, शांत होऊन गोलंदाजी करावी लागेल. अक्षय पाटील गोलंदाजी करेल, सामोरा जाईल तो सागर. धडाकेबाज सागर. सुरेख गोलंदाजी, तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय निखिलच्या हातामध्ये. एक धावर समाधान मानावं लागेल निश्चितच. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी आणि धावबाद होऊन तंबूत परततोय सागर. युट्यूबच्या माध्यमातून जीटीसी सर्वांना दाखवतेत, त्यामुळे मैने देखा तुने देखा आणि कोणीच बघितलं नाही असं वाटून घेऊ नका. मैदानावरच्या साऱ्या घडामोडी जीटीसीचे सारे जे आमचे कॅमेरामन आहेत, त्याचप्रमाणे टेक्निशियन कर्मचारी आहेत, आपणापर्यंत अतिशय सुंदर रीतीने पोहोचवत आहेत. 4 चेंडू 6 धावांचं समीकरण. निश्चितच 1 चेंडू 6 धावांचं जे समीकरण असतं ते समीकरण सुद्धा अवघड आणि सोपं असतं. 4 चेंडू तर ह्या ठिकाणी 6 धावा आहेत आणि त्याचं संरक्षण करावं लागणार आहे. चुकी घडली होती मगाशी निखिलकडनं, फार महत्वाच्या क्षणी महत्वाची चुकी. आता मात्र जयेश सामोरा जाईल, अजय सामोरा जाईल. एक दर्शनीय फटका चेंडू हवेत आणि स्पर्धेच्या